शिवसेना आमदार संजय राठोड नेहमीच विरोधकांच्या रडावर राहिलेत पूजा चव्हाण प्रकरणावरून ते चर्चेत आले होते दरम्यान आता राठोडांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या यामागच कारण म्हणजे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेलं पत्र ज्यात राठोडांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय आता मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय आणि यानंतर एकनाथ शिंदे आठवडलांवर कारवाई करणार का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या आधी सकाळचं चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते अधिक करा आणि पुढच्या वेळेचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल लायक प्रेस करायला मात्र विसरू नका महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात आलं यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली आहे या तक्रारीकडे राज्य सरकारनं गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन करून बंद पुकारण्याचा इशारा संघटनेनं दिलाय महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टाचार असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड जर्नलिस्ट असोसिएशन केलाय संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार आणि त्रस्त तणावग्रस्त झाल्याचं या पत्रामध्ये म्हटलंय राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठांच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केले जातात मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधनाने छोट्या मोठ्या त्रुटींकरिता प्रशासनाद्वारे औषध विक्रेती परवाने काही काळाकरता निलंबित करणे अथवा कायमस्वरूपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्यानं संघटनेनं या पत्रामध्ये म्हटले शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा दिली जात असल्याचं पत्रात म्हटले तर औषध विक्रेत्यांना मंत्र्यांचे पी एस सी यांच्यावर प्रचंड पक्षांची मागणी केली जात असल्याची तक्रार देखील या पत्रात करण्यात आली आहे या संदर्भात यापूर्वीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना भेटून तक्रारी केल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला त्याच दिसून येते त्यामुळे राज्य सरकारनं ही तक्रार गांभीर्यानं घेतली नाही तर राज्य संघटना आंदोलन करेल व त्याचा परिणाम सरकारला आणि प्रशासनाला जबाबदार असेल असा इशारा संघटनेकडून दिला गेलाय आता संघटनेच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय राठोडांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका